महाराष्ट्राला फक्त 6 पद्म पुरस्कार मिळाले याचं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होते का असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. इतका मोठा महाराष्ट्र आहे, इतकं मोठं योगदान आम्ही देशाला आणि जगाला देत असतो. कोविड लसीमुळे देशाची मान उंचावली ती महाराष्ट्रात निर्माण झाली. प्रधानमंत्री केंद्र सरकार जे मान उंचावून चालताय ते महाराष्ट्रामुळेच. महाराष्ट्रात किमान 10 ते 12 लोकांचा सन्मान व्हायला हवा होता. राज्य सरकारनं ज्या नावांची शिफारस केली असेल त्यातील मला वाटतं एकही नाव नसेल. पद्म पुरस्कारांमध्ये देखील मनमानी होत आहे का? महाराष्ट्राच्या वाट्याला जर अन्याय येत असेल तर नक्कीच त्याची नोंद घ्यावी लागेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. प्रजासत्ताक दिन आपल्या सगळ्यांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. हिंदुस्थान प्रजासत्ताक गणराज्य म्हणून निर्माण झालं, हिंदुस्थानला स्वतःची घटना मिळाली, एक सार्वभौम देश झाला. या दिवशी अनेक सैन्य अधिकारी, शहीद, समाजातील विविध क्षेत्रातील लोक, पोलीस अधिकारी यांचा सन्मान केला जातो. विशेषतः पद्म पुरस्कारावर लक्ष असतं. महाराष्ट्रातून 6 लोकांना प्रमुख पद्म पुरस्कार दिल्याची घोषणा आम्ही काल पाहिली. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मी माझ्या एकट्याविषयी म्हणत नाही, सगळ्या प्रमुख लोकांविषयी म्हणतो ज्यांनी माझ्याशी काल चर्चा केली. या विषयावरती आम्ही एकमेकांशी चर्चा केली की इतका मोठा महाराष्ट्र आहे, इतकं मोठं योगदान आम्ही देशाला आणि जगाला देत असतो विविध क्षेत्रामध्ये. म्हणजे ज्या कोविड लस जी आहे आता त्याच्यामुळे देशाची मान उंचावली ती महाराष्ट्रातून निर्माण होते. बरं का? म्हणजे प्रधानमंत्री मोदी किंवा केंद्र सरकार ज्या जगामध्ये मान उंचावून चालत आहेत ती महाराष्ट्रातून आहे. अशा महाराष्ट्राला वाट्याला फक्त 6 पद्म पुरस्कार आले. यापूर्वी असं शक्यतो दिसलं नाही मला. त्यातले अनेक नावं आम्ही शोधत राहिलो. नवरत्नांची खाण आहे महाराष्ट्र, पण आम्ही खाणे शोधत राहिलो. सिंधुताई आम्हाला माहिती आहेत, इतर सुद्धा सगळे लोक आम्हाला माहिती आहेत, पण आम्हाला असं वाटलं की महाराष्ट्रात किमान 10 ते 12 लोकांचा सन्मान व्हायला हवा होता. काय यंत्रणा आहे, कोणत्या यंत्रणेतून ही नावं गेली? महाराष्ट्र सरकारकडून माझ्या माहितीप्रमाणे एक कमिटी असते तज्ज्ञांची, ती काही नावांची शिफारस करते. त्यातली किती नावं आली आहेत मला वाटतं एकही नसावं. जे राज्य सरकारने केलेल्या शिफारशी, काही प्रमुख शिफारशी असू शकतात. राज्यातील साहित्यिक, राज्यातील संशोधक, राज्यातील उद्योगपती, मराठी उद्योगपती, शिक्षण क्षेत्रातले काही नामवंत लोक, अशी नावं राज्य सरकार पाठवत असतं, आग्रहाने पाठवतं. पण मला ते दिसलं नाही म्हणून मला थोडं आश्चर्य वाटलं की आता पद्म पुरस्कारामध्ये सुद्धा घोटाळा म्हणणार नाही पण मनमानी होते का? अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत पद्म पुरस्कारावर. ते होऊ नये, कारण सन्मान असतो हा सर्वोच्च सन्मान आहे. पण महाराष्ट्राच्या वाट्याला अशा प्रकारे जर अन्यायाचं काही गोष्टी येणार असतील तर नक्कीच महाराष्ट्राला याची नोंद घ्यावी लागेल.